विद्यार्थ्यांनो नमस्कार। वर्ग 10वीच्या अभ्यासक्रमातील उत्तम लक्षण या कवितेचा भावार्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी समर्थ रामदास स्वामींचा परिचय जाणून घेऊया। समर्थ रामदास स्वामी द्वारा लिखित दासबोध या ग्रंथातील उत्तम लक्षण ही संतवाणी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे। संत रामदास स्वामी यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये जाणून घेताना आपल्याला असं लक्षात येतं की समर्थ रामदास स्वामींच्या काव्यातनं सामाजिक जाणीव व्यक्त होत असते। समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अखंड जागरूकता त्यांच्या काव्यातून प्रतिपादित होते। याशिवाय समाजाप्रती असलेली अतीव तळमळ हे सुद्धा समर्थ रामदास स्वामींच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यांच्या काव्यातून आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन कायमस्वरूपी होत असते। अनेक टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, आरत्या, स्तोत्रे ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत। असे विविध स्वरूपातील वाङ्मय प्रकार त्यांनी निर्माण केलेले आहेत। विद्यार्थ्यांनो, समर्थ रामदासांची दासबोध ही एक स्वतंत्र कृती आहे आणि या दासबोधमधून संकलित केलेली प्रस्तुत उत्तम लक्षण ही संतवाणी आपल्याला समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक तर पाठांतर असतीलच। अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुख असणारे काव्य म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक। कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घेत असताना विद्यार्थ्यांनो आपल्याला असं लक्षात येते, प्रस्तुत कवितेमध्ये समर्थ रामदास स्वामींनी आदर्श व्यक्तीची लक्षणे प्रतिपादित केलेली आहे। आदर्शवादाची, आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना मानवानी काय करावे आणि काय करू नये याबाबतचे मार्गदर्शन केलेले आहे। माणसानी कायम सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, कायम विवेकाने वागले पाहिजे, स्वतःची कीर्ती वाढवावी हा संदेश आपल्याला प्रस्तुत संतवाणीच्या माध्यमातून देताना समर्थ रामदास स्वामी दिसतात। कवितेच्या भावार्थाकडे वळूया। पहिला जो उतारा आहे त्या पहिल्या कळव्यामध्ये समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात बघा। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेने करिता बाने खून सर्वज्ञपणाची। या प्रस्तुत कळव्यांच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी आपल्याला संदेश देतात, तो संदेश सावधपणे ऐका असं ते सूचित करतात। श्रोत्यांनो, जो संदेश मी तुम्हाला देणार आहे तो सावधपणे ऐका आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टी जाणण्याची खून अंगी बाळगा। दुसऱ्या कळव्याच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात बघा। वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी। किती सुंदर संदेश दिला आहे बघा। कुठलाही प्रवास करताना, कुठल्याही रस्त्याने जाताना इत्यंभूत माहिती असल्याशिवाय त्या मार्गाने जाऊ नये। कुणाचं तरी मार्गदर्शन घेतल्याशिवाय, त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय त्या रस्त्याने जाऊ नये। जसं रस्त्याने प्रवास करण्यासंदर्भातला विचार इथे प्रतिपादित होतो, त्याचप्रमाणे जीवनातील ध्येय मार्ग निवडताना त्या मार्गातील धोके कोणते आहेत, त्या मार्गातील फायदे कोणते आहेत हे सुजाण व्यक्तीकडून जाणून घेतल्याशिवाय तो मार्ग स्वीकारू नये असा अप्रत्यक्ष संदेश आपल्याला प्रस्तुत संतवाणीच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामी देतात। तसेच एखाद्या झाडाला आपल्याला फळ दिसलं तर ते फळ कशाचं आहे
त्या फळाचे गुण काय आहे, दोष काय आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। हे माहीत न करून घेता ते फळ जर आपण खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकते। तेव्हा फळ ओळखल्या विन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये। एकाएकी रस्त्याने जाताना आपल्याला एखादी पडलेली वस्तू दिसली असेल तेव्हा ती वस्तू कुणाची आहे, काय आहे याची विचारणा केल्याशिवाय, जाणून घेतल्याशिवाय ती वस्तू पटकन उचलून स्वतः घेऊ नये असा संदेश सुद्धा समर्थ रामदास स्वामी आपल्याला प्रस्तुत कळव्यांच्या माध्यमातून देतात। पुढे काय म्हणतात बघा, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी। जनसामान्यांना ते विनंती करतात, उपदेश करतात आणि सांगतायत की तुम्हाला जर कुणी काही विनंती करत असतील तर त्या विनंतीला नाकारू नये, त्या विनंतीचा मान ठेवावा। जणी आर्जव तोडू नये, दुसऱ्यांच्या विनंतीचा मान ठेवावा, पापद्रव्य जोडू नये, छल करून, कपट करून, दुसऱ्यांचा घात करून संपत्ती गोळा करू नये। त्याला आपण पापद्रव्य असं संबोधतो, असं पापद्रव्य संचय करू नये, अशी संपत्ती जोडू नये आणि पुण्याचा मार्ग कधीही सोडू नये, पुण्य मार्गाने सतत चालत राहावं असा एक मोलाचा संदेश आपल्याला समर्थ रामदास स्वामी उत्तम लक्षण या कवितेच्या माध्यमातून देतात। विद्यार्थ्यांनो, तीन उतार्यांचा सारांश भावार्थ आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे अशी अपेक्षा करतो। तुम्हाला सदर भावार्थ कळलेला असेल। जर कुठलीही अडचण संबंधित विद्यार्थ्याला येत असेल तर तुम्ही माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क सुद्धा साधू शकता। थँक्यू।